हाय नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण जातोय रानामध्ये कोलू ही रानभाजी शोधून आणायला। चला तर मग जाऊया रानामध्ये कोलू आणायला व त्याचबरोबर कोलू या रानभाजीबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया। पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच ही भाजी आपल्याला रानामध्ये बघायला मिळते। साधारण दिसायला ही भाजी कांद्याच्या पातीसारखी असते। कोलूची भाजी फोडशी किंवा ससेक कांद या नावाने देखील ओळखली जाते। वेगवेगळ्या भागांमध्ये या भाजीला वेगवेगळी नावं आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कोलूची ही भाजी नेमकी कशा प्रकारे दिसते। कोणतीही रानभाजी ही रानामधून जाऊन आणताना ती खूप काळजीपूर्वक आणावी लागते, कारण एकसारख्या दिसणाऱ्या अनेक वनस्पती आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे कोलूच्या भाजीसारख्या देखील अनेक पाती आपल्याला रानामध्ये बघायला मिळतात, परंतु कोलूची पात ही पातळ व बारीक असते। कोलूची भाजी ही खूप स्वादिष्ट लागते, त्याचबरोबर ती खूप आरोग्यवर्धक देखील आहे। या भाजीमध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्स देखील आढळतात। त्याचबरोबर ही भाजी नेत्ररोग, उलट्या, सांधेदुखी अशा अनेक त्रासांवर अत्यंत गुणकारी अशी आहे। ही भाजी खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल व ब्लड शुगर नियंत्रणात राहते। तर आता कोलूची भाजी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी ही कोलूची भाजी सर्वात आधी स्वच्छ करून घेतलेली आहे व त्यानंतर ती आपल्याला बारीक अशी कापून घ्यायची आहे। आपण वर्षभर ज्या भाज्या खातो त्या खूप प्रमाणात खतं व कीटकनाशकं वापरून वाढवलेल्या असतात, त्यामुळे त्या भाज्यांची पोषण मूल्यही काही प्रमाणात कमी झालेली असतात। त्यामुळे रानभाज्या या आपण खाल्ल्या पाहिजेत, कारण रानभाज्या या खतं न वापरता नैसर्गिकरित्या उगवलेल्या असतात। त्यामुळे पावसाळा आहे तोपर्यंत जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला रानभाज्यांचा समावेश आहारामध्ये करता येईल तेवढा करून घ्यायचा आहे। या अशा औषधी गुणांनी परिपूर्ण अशा रानभाज्या आपल्या पोटात वर्षातून एकदा तरी गेल्या पाहिजेत असं मला वाटतं। भाजी बनवायला अगदी सोपी आहे। मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे, त्यानंतर त्यामध्ये लसूण व मिरची फोडणीला घातलेली आहे। लसूण व मिरची तेलामध्ये छान परतली गेली की यामध्ये मी कापून घेतलेला कांदा ॲड करते। कांदा सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा परतला गेला की यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे। त्यानंतर चिमूटभर हिंग वापरायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे। सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण कापून घेतलेली भाजी यामध्ये ॲड करायची आहे। भाजी आपल्याला 2 ते 3 पाण्यांमध्ये व्यवस्थित धुवून घ्यायची आहे, कारण या भाजीला खूप प्रमाणात मातीसुद्धा असते व त्याचबरोबर या भाजीची चव ही किंचित कडवट असते। सर्व भाजीतलं पाणी निथळून घेऊन मी भाजी कढईमध्ये ॲड करून घेते। त्यानंतर भाजीवर आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत। अगदी झटपट 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी आपली शिजते। तर तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात ही भाजी नक्की ट्राय करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, आणि जर माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।